भेट द्या हिरो मोटो कॉपचे अधिकृत वितरक तारेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो इथं. फोन 2 21 25 22 आणि 23. हातकणंगले भेंडवडे येथील रामोशी समाजातील 9 कुटुंबांना भूखंड न दिल्यास आमरण उपोषणाचा युवा नेते हर्षवर्धन चव्हाण यांनी इशारा दिला आहे. हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे इथल्या ग्रामपंचायतीने हातकणंगले तहसीलदार यांच्याकडे आदेशानं गावठाणमधील गट नंबर 1530 मध्ये 250 भूखंड आणि गट नंबर 1426 मध्ये 217 भूखंड असे 467 भूखंड पाडले आहेत. त्यातील 408 भूखंडाचं वाटप झालं होतं. त्यामध्ये रामोशी समाजातील 9 कुटुंब पात्र असून त्यांना भूखंड देण्याचा निर्णय 1992 साली झाला होता. त्यांच्या नावे सनदही झाले आहेत, परंतु या कुटुंबांना आज तागायत भूखंड ताब्यात दिला नाही. ते भूखंड ताब्यात द्यावा यासाठी वारंवार मागणी करूनही भूखंड न दिल्याने नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या नेतृत्वाखाली आज या कुटुंबांनी तहसीलदार सुधाकर भोसले यांना भेटून आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं असून 8 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा हर्षवर्धन चव्हाण यांनी दिला आहे. मौजे लाटोडे गावातील रामोशी समाजांचा जो प्रश्न आहे, 1992 पासून या समाजाला महाराष्ट्र शासनाने अविभाज्य सत्ता प्रकारामध्ये ज्या जमिनी आहेत त्या जमिनी देऊ केल्या होत्या, परंतु हा विषय फक्त कागदापुरता मर्यादित राहिल्यामुळे त्या लोकांना अजून ही जमिनी मिळाल्या नाही. त्यामध्ये 10 लोक वंचित आहेत. 10 लोकांना प्लॉट देऊ केले होते, परंतु ते कागदोपत्रे. तर आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देऊन 7 दिवसाच्या आत आम्हाला तुम्ही या वंचित घटकांना न्याय नाही दिला. जे 10 प्लॉटधारक आहेत त्या 10 प्लॉटधारकांना तात्काळ आपण हे प्लॉट त्यांच्या स्वाधीन नाही केले, तर आम्ही सर्व कुटुंबीय घरादारासह आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत अशा पद्धतीचा.